बघा तर तिथून आपण एंट्री केली, तिथं आपले पर कँडिडेट 15 रुपये घेतले आणि गाडीचे पार्किंगचे चार्ज घेतले आणि 100 रुपये ते आपली गाडी आहे. तर इथून असा हा एरिया आहे एवढा आणि तिथं वॉशरूम आहे. तर आपण तिथं फ्रेश होऊ शकतो. आधी काही गॉगल वगैरे घ्यायचं असलं किंवा टोपी वगैरे घ्यायची असली तिथं आहे. आणि पुढची माहिती सदाशिव भाऊ देतील. तिकीटचं सांगितलं कसं काय? आता इथून समोर जाऊन आपल्याला बसमधून इथून बस आहे ना, इथं बसमध्ये जायचं आहे. हां, बसमधून वर जाऊ आपण पॉईंटवर, नंतर तिथं. तर वेळ किती लागणार? वेळ आपल्याला जायला अर्धा तास. अर्धा तास लागेल. तिकीट वगैरे किती रुपये? तिकीट वगैरे बसचं तिकीट 20 रुपये आहे. हां, वरचं तिकीट 35. 35 ना? जर ऑनलाईन जर तुम्ही काढलं तर 35 आहे आणि जर ऑफलाईन जर काढलं तर मग 40. आपण एंट्री केलेली आहे आणि दोन ऑप्शन राहतात आपल्याकडे. एक तर आपण पायऱ्याने येऊ शकतो किंवा मग असा रूट आहे याने येऊ शकतो. आता आपण पुढे जाऊ. अजून एक सुद्धा लेणी बघितलेली, जवळपास 30 लेण्या आहेत इथं आणि त्यामधल्या 25 ते 26 लेण्या ह्या ओपन आहेत. तर बघायचा प्रयत्न करू. बघा, आपण अजून पहिली लेणी यायची बाकी आहे. तर इथूनपासून आपण इथून आलो असं. आणि ही जे नदी दिसते तुम्हाला, हे आहे वाघोरी. वाघोरी नदी होती ना? वाघोरी, वाघोरी नदी आहे. आणि आपल्याला असं फिरून पूर्ण असं जाणं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो अजिंठ्याला तुम्ही जाता ना, 3 ते 4 घंटे तुमचं अजिंठा काहीच पाहणं होत नाही एवढं तुम्ही लक्षात असू द्या. तुमच्याकडे 6 ते 7 घंटे तरी असलेच पाहिजेत. आणि मेन म्हणजे तिथं 2 व्ह्यू पॉईंट आहेत, एका लोअर व्ह्यू पॉईंट आणि एक अप्पर व्ह्यू पॉईंट. आम्ही लोअर व्ह्यू पॉईंटपर्यंतच गेलो, आम्हाला माहितीच नव्हतं अप्पर व्ह्यू पॉईंट पण आहे. आणि माहीत असतं तरी टाईम नव्हता. तर ऑब्व्हियसली टाईम असलं तरच अजिंठा पहा. आणि एका दिवशी एकच लोकेशन ठेवा पण अजिंठा पूर्ण पहा. कारण की आम्हाला समजते की 4 ते 5 घंट्यामध्ये आम्ही फक्त 20% नाही म्हणू शकत, 10% अजिंठा पाहिला असं मला पर्सनली वाटते. ही आहे गुफा नंबर 1. तर असा विषय आहे मग तिथं की आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तरी पण मी शूट घेतले होते, बरेचसे शूट घेतले होते. पण खरं सांगायचं झालं माझा 75% डाटा जो आहे तो डिलीट झालेला या अजिंठ्याच्या ब्लॉग म्हटला. पण तरी मी कवरअप करण्याचा प्रयत्न केला. मित्रमैत्रिणींना तिथूनचे व्हिडिओ मागितले, म्हणजे फक्त माझ्याकडे 25% व्हिडिओ क्लिप होते. बाकी 6व्या लेणीपासून माझ्याकडे व्हिडिओ क्लिपच नाही आहेत. होत्या, मी शूटसुद्धा केल्या होत्या, पण
काही कारणास्तव डिलेट झालेला आहे. फक्त 25% डाट्यावर हा व्हिडिओ बनत आहे आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना काही व्हिडिओ क्लिप मागितल्या त्यातून हा व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे. सैली काय ते पाणी अंदर निघेल म्हणून दोन नंबरची लेणी आणि इथून जावं लागते तीन नंबरच्या लेणीमध्ये. तर तीन नंबरची लेणी बंद आहे. तर हे किती आहे रे ही लेणीच नाही बहुतेक. हे बघ हे बघता का नाही अशा टाईपचं हे आहे. इथून परत इकडे एंट्री. पूर्ण लेणी आपण म्हणू शकतो. आता या लेणीमध्ये आपण फ्लॅश मारू शकतो. बघा या टाईपचे लेणी आहेत. तर बघा हे कोरता कोरता हिरावून गेली. हे जर समजा अजूनही यामध्ये वर्क केलं असतं त्या काळातील लोकांनी तर हे काम कम्प्लीट झालं असतं. म्हणजे अपूर्ण लेणी म्हणू शकतो आपण, है ना रे. तर ही आहे लेणी क्रमांक 6. वरती पण आहे. वरती वरती झाला आहे ते ना. आपण आधी खालचं पाहू आणि मग वरती जाऊ. तर प्रत्येक लेणीमध्ये बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. तर हे वरती आहे. आधी वरती नाही जाऊ, आधी खालीच पाहू आणि मग वरती जाऊ. तर अशा पद्धतीचा व्ह्यू आहे आणि खांब बघा किती फुलाडे आहेत. निक्के निक्के नालू चीलांदे डालू पाड़ाते बगदे चरणे हो उच्चे उच्चे पाड़े ठंडा ठंडा मौसम एता कुदरत करीने हो. घुमी आए असां ता देश विदेश, घुमी आए असां ता देश विदेश. कुत्ती मणि मिलिया आंचल हो, कुत्ती मणि मिलिया आंचल हो. जिथु जाना जाओ खूब कमाओ अपना हिमाचल. जिथु जाना जाओ खूब कमाओ भुलना नी अपना हिमाचल. कांगड़े दी धाम कन्ने हमीरपुर दा बेसन छैल लगे जिया कश मीरे आला केसर. चाई पत्तिया दे बाग तुहां दिखने पालमपुर दिखने बर्फ नजारे हो. भोले दे दर्शन कुत्ती मणि मिलने जाई मणि होना उत्तरांचल हो. भोले दे दर्शन कुत्ती मणि मिलने जाई मणि होना उत्तरांचल हो. जिथु जाना जाओ खूब कमाओ अपना हिमाचल. जिथु जाना जाओ खूब कमाओ भुलना नहीं अपना हिमाचल.